नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं क्रिएटर यश एका नवीन व्हिडिओला. आजचा व्हिडिओ खरंच खूप इंटरेस्टिंग असणार आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही काइनमास्टर प्लस अजून एका ऍपचा वापर करून, पण तो अलाइट मोशन नाही, तुम्ही वॉटर ड्रॉप इफेक्ट कसा क्रिएट करू शकता. आजपर्यंत तुम्हाला माहिती होतं की तुम्ही फक्त अलाइट मोशन ऍपमध्ये वॉटर ड्रॉप इफेक्ट कसा क्रिएट करणार, आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही काइनमास्टर प्लस अजून एका ऍपचा वापर करून वॉटर ड्रॉप इफेक्ट कसा क्रिएट करू शकणार. पण मित्रांनो, आपण कोणता व्हिडिओ एडिट करणार आहे त्याचा एकदा प्रिव्ह्यू बघूया. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा व्हिडिओचा प्रिव्ह्यू नक्की आवडला असेल. व्हिडिओचा प्रिव्ह्यू आवडला असेल पण जर तुम्ही अजून व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा, आणि बेल नोटिफिकेशन ऑल करा. म्हणजेच मी जसाही कोणता व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन मिळेल तुम्हाला सर्वात अगोदर. ते झालं की मित्रांनो, या व्हिडिओचे जे काही मटेरियलसाठी आपल्या वेबसाईटवरती अपलोड केलेले आहे, वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथून जाऊन डाऊनलोड करू शकता. आणि जर तुम्हाला तिथून डाऊनलोड करण्यास काही प्रॉब्लेम किंवा तुम्ही आपल्याला टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, कारण तिथे पण हे जे मटेरियलसाठी अपलोड केल्या जातात. पण मित्रांनो, मटेरियल्सला एक गोष्ट आहे जी पासवर्ड मी नाही लावलेला आहे, तरी मला अपेक्षा आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघाल. आणि मित्रांनो, जर तुम्ही अजून मला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामला पण लवकरात लवकर फॉलो करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. चला तर मित्रांनो, सुरू करूया आपला आजचा व्हिडिओ. मित्रांनो, इथे आपण आपल्या मोबाईल स्क्रीनवरती आलो आहे. मोबाईल स्क्रीनवरती आल्यानंतर तुम्हाला जो आपला ऍप आहे तो ओपन करायचा आहे. मी ऍपचं नाव तुम्हाला नंतर सांगणार आहे, पण जर तुम्ही हा ऍप प्ले स्टोअरवरून डाऊनलोड केला तर तुम्हाला जो आहे वॉटरमार्क दिसायला भेटेल, पण जर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरून डाऊनलोड केला तर तुम्हाला जो आहे तो वॉटरमार्क येणार नाही. तर मित्रांनो, तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल नक्कीच जॉईन करा. ते झालं की मित्रांनो, तुम्हाला खाली प्लसवरती जायचं आहे. प्लसवरती गेल्यानंतर तुम्हाला जो आहे आपले फोटो जे आहे ते इथे ॲड करून घ्यायचे आहे. मी जे पटकन आपले जे फोटोज आहेत ते इथे ॲड करून घेतो. तर मित्रांनो, मी जे आहे इथे आपले फोटो ॲड करून घेतले आहे. फोटो ॲड करून घेतल्यावर तुम्हाला ओकेच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. ओकेच्या बटनवरती क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला एक चौकोन दिसत असेल त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो आहे इथे रिपल हा ऑप्शन जो आहे तो इथे शोधायचा आहे. रिपल ऑप्शन शोधल्यानंतर तुम्हाला साईडला कुठे परत जो आहे त्या बॉक्सच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, आणि इथे तुम्हाला समोर जायचं आहे, आणि इथे तुम्हाला तुमचा जो फ्रेम आहे तो 1:1 ठेवायचा आहे. आणि इथून त्यापुढे हे जो दोन लाईन दिसत आहे ॲडजस्टमेंट सारख्या, तिथे जाऊन जो आहे तो झुमिंग इफेक्ट जो ऑन असेल तर तुमचं ऑफ करून द्यायचं आहे. ते झालं की मित्रांनो, तुम्हाला इथे अजून एक मेन गोष्ट आहे, या पेन्सिलच्या ऑप्शनवरती दाबायचं आहे, आणि तुमचा जो फोटो आहे तो बरोबर चौकोनाच्या आतमध्ये जे आहे सिलेक्ट करून घ्यायचा आहे, आणि खाली ओकेवरती सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, इथे अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, परत तुम्हाला प्रत्येक फोटोच्या पेन्सिलवरती जायचं आहे, आणि इथं फोटो जो आहे तो असा झूम करून घ्यायचा आहे, म्हणजेच आपला जो फोटो आहे तो पूर्ण स्क्रीनवरती येऊन जाणार. तर इथे आहे जे मी आहे पटकन सर्व फोटोज फुल स्क्रीनवर सिलेक्ट करून घेतो. तर मित्रांनो, इथे जे आहे आपले सर्व फोटोजला मी जे आहे ते झूम करून घेतलं आहे. त्यानंतर वरती तुम्हाला शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, HD क्वालिटीवर क्लिक करायचं आहे, आणि जर तुमचं इथे स्टँडर्ड किंवा स्मॉल फाईल काही असेल तर पण तुम्हाला इथे HD वरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, जोपर्यंत इथे जो आपला फाईल सेव्ह होऊन राहिला आहे तोपर्यंत जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरतीच नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा, म्हणजे जसाही मी कोणता व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन भेटेल तुम्हाला सर्वात अगोदर. मित्रांनो, मी जो आहे इथे व्हिडिओ पॉज करून घेतो. आणि जर मित्रांनो तुम्हाला माहीत पडलं असेल की यापुढे कसं एडिट करायचं आहे, तरी हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे की सर्व सेव्ह वगैरे कसं करायचं आहे. ते झालं की इथून तुम्हाला सेव्ह टू गॅलरी या ऑप्शनला क्लिक करायचं आहे, तर आपला जो आहे व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह झाला आहे. ते झालं की मित्रांनो, इथे तुम्हाला जे आहे आपल्या काइनमास्टर ऍपमध्ये यायचं आहे. काइनमास्टर ऍपमध्ये आल्यानंतर तुम्हाला जो आहे थोडं वेट करावं लागेल. ते झालं की तुम्हाला प्लसवरती जायचं आहे, 1:1 रेशो सिलेक्ट करायचा आहे, आणि जो व्हिडिओ आपण आता एक्सपोर्ट केला तो व्हिडिओ इथे तुम्हाला ऍड करून घ्यायचा आहे. ते झालं की तुम्हाला जो व्हिडिओला स्टार्टिंग पासून जर एकदा चेक करून घ्यायचा आहे की तुमचा तोच व्हिडिओ ऍड झाला आहे का, ते झालं की व्हिडिओवरती क्लिक करायचा आहे, फीडमध्ये जायचं आहे, आणि इथे तुम्हाला 1.1 आणि 1.5 हिशोबाने च्या मधामध्ये तुम्हाला जो आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे, किंवा तुम्ही तुमच्या हिशोबाने सुद्धा सिलेक्ट करू शकता. ते झालं की तुम्हाला परत स्टार्टिंगला यायचं आहे, व्हिडिओवरती क्लिक करायचं, आणि याच्या बॅकग्राऊंडमध्ये जर कोणतं ऑडिओ असेल तर तुम्हाला म्यूट करून घ्यायचं आहे.
ते झालं की लेअर वरती जायचं आहे, मीडिया वरती जायचं आहे, आणि मी जी तुम्हाला इथे बॉर्डर दिली आहे ती तुम्हाला बॉर्डर ऍड करून घ्यायची आहे. तर मित्रांनो, मी जी आहे इथे बॉर्डर ऍड केली आहे, त्यानंतर तुम्हाला ही जी बॉर्डर आहे पूर्ण व्हिडिओवरती सिलेक्ट करायची आहे. पूर्ण व्हिडिओवरती सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला वरती हा चौकोन दिसेल, तिथे जाऊन आपल्याला फुल स्क्रीनवर ही बॉर्डर सिलेक्ट करायची आहे. ते झालं की परत व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे, लेअरला जायचं आहे, मीडियाला जायचं आहे, आणि मी जो आहे तुम्हाला एक ओव्हरले इफेक्ट जे दिले आहे, ओव्हरले इफेक्ट म्हणण्यापेक्षा मी एक तुम्हाला पार्टिकल्स दिले आहे ते तुम्हाला इथे ऍड करून घ्यायचे आहे. ते ऍड केल्यानंतर याला पण तुम्हाला फुल स्क्रीनवरती सिलेक्ट करायचं आहे, आणि खाली ब्लेंडिंगवरती जाऊन तुम्हाला ओपेसिटी हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. मी इथे ब्लेंडिंगवरती जाऊन ओपेसिटी सॉरी स्क्रीन हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे, आणि याची जी ओपेसिटी आहे त्याला फुल ठेवायचा आहे. ते झालं की मित्रांनो, मी तुम्हाला इथे एक PNG दिला आहे, तो PNG तुम्हाला ऍड करायचा आहे. त्यासाठी लेअरवरती जाऊन मीडियामध्ये जाऊन तुम्हाला जो मी PNG दिला आहे तो इथे ऍड करून घ्यायचा आहे, आणि तुम्ही जो आहे इथे तुमच्या हिशोबाने खाली ऍड करू शकता. याला जो आहे पूर्ण व्हिडिओवरती सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्याला पूर्ण व्हिडिओवरती सिलेक्ट केल्यानंतर जो आपले पार्टिकल्सचा व्हिडिओ आहे त्याचा पुढचा जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. ते झालं की जर तुम्हाला इथे तुमचे इंस्टाग्राम आणि यूट्यूबचे लोगो लावायचे आहे तर तुम्ही इथे लावू शकतात, आणि जर तुम्हाला मी जो ऑडिओ दिला आहे तो यूज करायचा असेल तर तुम्ही तोही करू शकता, किंवा जर तुम्हाला कोणता दुसरा ऑडिओ यूज करायचा असेल तर तुम्ही तो पण करू शकता. जो मी इथे ऑडिओ घेतला आहे तोच मी इथे ॲड करून घेतो, आणि व्हिडिओचा पुढचा एक्स्ट्रा पार्ट जो आहे तो कट करून घेतो. तर मित्रांनो, इथे जो आपला व्हिडिओ आहे तो वॉटर ड्रॉप इफेक्ट काइनमास्टरमध्ये तयार झाला आहे. याच प्रकारचे अजून व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा, आणि बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा, म्हणजे जसाही मी कोणता व्हिडिओ अपलोड करेल त्याचा नोटिफिकेशन भेटेल तुम्हाला सर्वात अगोदर. तर भेटू एका पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र.